ठाण्यामध्ये नरेश म्हस्के यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांचा रोड शो सुरू आहे. नरेश म्हस्के हे ठाण्याचे महायुतीचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देखील या रोड शोमध्ये सहभागी झाले. त्याची ही दृश्य आपण पाहतोय. ठाण्यामधली बाईक रॅली तरुणांकडून मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे आणि महायुतीकडून हा रोड शो आज ठाण्यामध्ये आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी रस्त्यावर उतरलेत आणि या रोड शोमध्ये सहभागी झालेत. पोलिसांचा बंदोबस्त आहेच आणि तरुणांनी मोठ्या प्रमाणात बाईक रॅली काढली आहे. तर ही थेट दृश्य आहे ठाण्यातली. तिथे सध्या नरेश म्हस्के यांच्यासाठी रोड शो सुरू आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा या रोड शो मध्ये सहभागी झालेत. मुख्यमंत्र्यांचा रोड शो नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी. आता प्रचारासाठी फक्त शेवटचे 2 दिवस बाकी राहिलेत आणि ठाण्यातले महत्त्वाचे नेते महायुतीचे या रोड शोमध्ये सहभागी झालेत. महायुतीचे उमेदवार आहेत नरेश म्हस्के आणि त्यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा रोड शो सध्या ठाण्यामध्ये सुरू आहे. अधिक माहितीसाठी जाऊयात. आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील आपल्या सोबत आहेत. प्रमोद, आता शेवटचे 2 दिवस प्रचारासाठी उरले असताना नरेश म्हस्केंसाठी हा रोड शो ठाण्यात काढला जातोय, त्याबद्दल काय माहिती? खरंच आपण बघत असाल, आता उद्याचा एक दिवस शेवटचा 5 वाजेपर्यंत हा प्रचार सुरू राहणार आहे. त्यानंतर प्रचाराची पूर्णपणे सांगता होणार आहे. शेवटचा टप्पा सुरू आहे आणि या शेवटच्या टप्प्यावर प्रत्येक जो पक्ष आहे तो आता हिराहिरेने भाग घेताना दिसतोय. या ठिकाणी आपण बघत असाल, ठाणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी स्वतः मुख्यमंत्री आता काही क्षणातच या ठिकाणी दाखल होणार आहे. त्यापूर्वीच या ठिकाणी रॅलीला सुरुवात झालेली आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रॅलीचा रोड शो आहे. आपण बघाल, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि आमदार गणेश नाईक, त्याचप्रमाणे डॉक्टर शिव नाईक माजी खासदार, आमदार रवींद्र खाडक माजी महापौर सागर नाईक, त्याचप्रमाणे स्वतः या ठिकाणी उमेदवार नरेश म्हस्के या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण दादा काय सांगाल, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी रॅली निघालेली आहे. आपण स्वतः मुख्यमंत्र्यांच्या आधी रॅली निघालेली आहे. आपण स्वतः मुख्यमंत्र्यांच्या आधी या ठिकाणी हजरात. हे बघा, ठाणे लोकसभेचे उमेदवार श्री नरेश म्हस्के हे महायुतीचे उमेदवार आहेत. यावेळेला मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याकरता महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी निश्चय केलेला आहे आणि त्याकरता नरेशजी म्हस्के यांचं विजय हा अतिशय दणदणीत व्हावा याकरता सगळे प्रयत्नशील आहेत. खरे तर दादा, सुरुवातीला असं बोललं जात होतं, गणेश नाईकांचा स्वभाव सगळ्यांना परिचित आहे महाराष्ट्रामध्ये, मात्र अशा प्रकारच्या वावड्या उठवल्या जात होत्या की नरेश म्हस्के यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज आहे. मात्र त्यानंतरचे 2 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस स्वतः गेले, त्याच्यानंतरचे पूर्ण दिवस आज केवळ गणेश नाईक नाही तर संपूर्ण कुटुंबीय कार्यकर्त्यांच्या लवाजमा असं तुम्ही तयार. हे बघा, प्रश्न असा आहे की प्रत्येकाला आपल्या भावना व्यक्त करायचा अधिकार आहे आणि तो प्रत्येकाने केला.